नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी अजून एक रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे वेज फ्रँकी रेसिपी चला मग कृतीकडे वळूया त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे उकडून घेतलेले दोन बटाटे आणि मटार आहेत मैदा गव्हाचं पीठ बटर कांदा चीज धणा पावडर मीठ फ्रँकी मसाला तिखट चला कृती करून घेऊया हे पहिल्यांदा मी बटाटे हाताने स्मॅश करून घेते थोडे मटाळ घेते थोडे थोडे स्मॅश करून घेते कारण मग बटाट्याच्या गुठळ्या राहणार नाहीत व्यवस्थित स्मॅश केले जातील दुसरे टाकून घेतले स्मॅश करून घेते आता त्याच्यात टाकणार आहोत आपण कोथिंबीर मीठ चवी कुर्ता धणा पावडर एक चम्मच तिखट दोन चम्मच तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे मी दोन चम्मच टाकलेला आहे फ्रँकी मसाला एक चम्मच टाकून घेते हे सर्व हाताने मिक्स करून घेते सगळे एकजीव करून घेते आता आपण पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा कप मैदा दोन चम्मच गव्हाचं पीठ हे तुम्ही नुसतं गव्हाच्या नाही गव्हाच्या पिठापासून पण करू शकता किंवा नुसतं मैद्यापासूनही करू शकता चवीपुरता मीठ नाही तर आता आपण केलं ना मीठ आणि गव्हाचं पीठ एकत्र एक थोडं थोडं घेऊन तसंही करू शकता आता पीठ भिजवून घेते मी छान थोडंसं तेल लावून मी पुन्हा माळून घेणार आहे पीठ आता हे माझं पीठ रेडी आहे आता हे जे आपलं बॅटर आहे ना आतमध्ये चपातीच्या आतमध्ये टाकणार आहोत आपण ते त्याचे असे लांबट असे गोळे करायचे आहेत त्यासाठी मी थोडासा गोळा घेते हातावरती असा लांबट आकार देणार आहे मी त्याला टिक्कीसारखा लांब टिक्की असते ना बटाट्याची आलू टिक्की त्याप्रमाणे याला लांबटच आकार दिला पाहिजे असा सिलेंडरचा आकार होता त्याला असा आकार दिला पाहिजे कारण आपल्या चपातीमध्ये आपलं बसणार आहे तुम्ही टेस्टी रेसिपी अशी करून बघा ही फ्रँकीची खूप छान लागते टेस्टी होते आणि हेल्दी आहे सोपे साध्या पद्धतीने आहे आता मी चपाती करून घेते फ्रँकीची थोडंसं पीठ घेते त्यात मैदा लावून घेते थोडासा आपण पोळी लाटून घेऊया ही जी फ्रँकी असते ना ती एकदम पातळ करतात आपल्याला एकदम पातळ करायचे ही झालेली आहे आता मी मी तव्यात भाजून घेते आपल्याला पूर्ण भाजायची नाही आहेत ती अर्धी कच्चीच ठेवायची आपल्याला दोन वेळा आलटून पलटून झाली का चपाती काढून ठेवायची एक साईड झाल्याच्यानंतर मी पलटून घेतलेली आता ह्याला थोडेसे छोटे छोटे बबल्स याला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा पळ पलटून घेते इथून थोडीशी हलकीची भाजून घेते याला बबल्स आले बा खूप मोठे मोठे सुरू झालेले आहेत आता आपली चपाती तयार आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते अशा प्रकारे मी बाकीच्याही चपात्या करून घेतलेल्या आहेत आता थोडंसं बटर टाकते तव्यात म्हणजे जे आपण फ्रँकीची चपाती केलेली ना ते बटर बटरच्या मेल्ट झालेल्या बटरमध्ये आपल्याला भाजून घ्यायचे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे ही मी दुसरी भाजून घेते अजून एक बटर लावल्याने खूप छान टेस्ट येते थोडेसे ब्लॅक ब्लॅक स्पॉट्स आले ना याचा अर्थ आपली चपाती र रेडी आहे आता त्याच तव्यामध्ये मी थोडंसं बटर टाकून जे आपले जे टिक्की केलेले आहे ना आलू टिक्की सडे ते फ्राय करून घेणार आहोत हलकेसे फ्राय करून घेऊया कारण आपल्याला बटाटे उकडलेले आहेत मटार उकडलेले आहेत कच्चं असं काही नाही पण थोडंसं अजून क्रिस्पीसाठी आपण अजून टेस्ट यायला थोडंसं फ्राय करून घेऊया आपण बटरमध्ये तर बटरची अजून छान चव येईल आता हे तयार आहेत मी काढून घेतले एका प्लेटमध्ये आता हे जे आपले चपाती आहे ना ती घेतली आहे तिला मी सॉस लावून घेते तुम्हाला सॉस हवा असेल तर लावा नस नको असेल तर तुम्ही हिरवी चटणी लावू शकता माझ्या मुलांना सॉस आवडतो हिरवी चटणी आवडत नाही म्हणून मी सॉस लावलेला आहे आता मी टिक्की होती ती रोस्ट केलेली त्याच्यावरती आपण थोडासा कांदा टाकणार आहोत चीज थोडंसं वरतून अजून फ्रँकी मसाला आणि आता आपण हलक हलक हलक्या हाताने तिला फोल्ड करायचं आहे प्रेस करत 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 फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली फ्रँकी तयार झालेली आहे मी कप प्लेटमध्ये काढते आणि बाकीच्याही फ्रँकी करून घेते हे आपल्या फ्रँकी तयार आहेत रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा